हे बघा, आम्ही आता पोहोचलो आहोत सनसेट पॉइंटला. हा सनसेट पॉइंटला मुंबई पॉइंट असंही म्हटले जाते. स्पेशली ना, हे बघा, जे नॉनव्हेज खवई आहेत ना, त्यांच्यासाठी हे बघा समोरच आहे बघा कालवण. कालवण म्हणजे जे आगरी कोळ्यांचं आहे. हे पहा, आम्ही कालवण जे हॉटेल मी तुम्हाला बोलली होती ना, तिथे आलो आहोत. हे बघा, ही आहे अंडा मसाला थाली आणि ही आहे पॉम्प्लेट थाली. रूपा माऊलींच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही सकाळी महाबळेश्वरला पोहोचलो आहोत आणि मॉर्निंगला तर आम्ही काही जास्त फिरलो नाही, फक्त एक दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता थोडा आराम केल्यानंतर इव्हिनिंगला आम्ही आता इथे जे सनसेट पॉइंट आहे तिथे जाणार आहोत आणि तिथून मग मार्केट जे आहे महाबळेश्वरचं ते आम्ही फिरणार आहोत. तर तिथे काय मिळतं, कसं काय आहे ते सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवू. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. थोड्या वेळाने एक अर्धा पाऊण तासाने सनसेट आपल्याला पाहायला मिळेल. तर आम्ही आता त्याच दिशेने निघालो आहोत आमच्या हॉटेलमधून. खूप थंडी आहे इथे, खूप म्हणजे प्रचंड थंडी आहे. सकाळी एवढं काही जाणवलं नाही पण आता 5:00 नंतर असं थोडं जाणवायला लागलंय. सनसेट पॉइंट जो आहे ना तो महाबळेश्वर मार्केट पासून हार्डली 3 किलोमीटर अंतरावर आहे. बघा किती छान सुंदर आहे ना रस्ता. बघा दुतर्फाची झाड आहेत, एकदम शांत थंड हवा, मस्त आहे बघा. फार सुंदर म्हणजे छानच वातावरण आहे. पण आता पोचलो आहोत हे बघा सनसेट पॉइंटला. इथे घोडेही आहेत बघा, त्याच्यावरही आपण जाऊ शकतो. राईड स्वार घोडेस्वार करायचं असेल तरी होऊ शकत. गाड्या पार्किंगलाही जागा आहे. हे बघा, हे बघा, आम्ही आता पोचलो आहोत सनसेट पॉइंटला. हा सनसेट पॉइंटला मुंबई पॉइंट असंही म्हटले जाते. तर गाड्या खूप लवकर आलो आहे आम्ही. ऍक्च्युली 6:30 यायला आहोत. 6:30 इथे सनसेट होतो आणि आता 1 तास आहे. त्यामुळे इथे जे हॉर्स रायडिंगही केली जाते, तर आम्ही ते बोलत होतो की तुम्ही हॉर्स रायडिंगही करू शकता. आमचा जो छोटा आहे शिवम, त्याच्यासाठी ते फोर्स करत होते. पण काय आता मुलांना, सगळ्याच मुलांना आवडतं असं नाही ना, त्याच्यामुळे आम्ही आता इथेच वेटिंग करतो सनसेटचा. हे बघा, आपण लवकर आलो आहोत सनसेटच्या आधी. पण इथे मुलांना आहे पहा वेगवेगळ्या ना टाइमपाससाठी ॲक्टिव्हिटीज आहेत, जसे गेम्स आहेत. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत, मुलं आरामात टाइमपास करू शकतात आणि त्यांना पाहून आपणही. जसजशी सनसेटची वेळ जवळ येत आली आहे ना, लोकांची गर्दी वाढत चालली आहे. आणि हे बघा इथे आता ना 2-3 जे शाळेचे ग्रुप एवढे मोठे मोठे आले आहेत, त्यामुळे प्रचंड गर्दी वाढते असं वाटतंय. सुंदर असा सनसेट आम्ही पाहिला. मुंबईमध्ये असा सनसेट पाहण्याची संधी शक्यतो तरी नाही मिळत, पण आज इथे आम्ही अनुभवली. खूप छान सुंदर अनुभव होता. आता आम्ही निघालो आहोत त्या महाबळेश्वर मार्केटमध्ये.
सनसेट पासून मार्केट जे आहे ना ते हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर आम्ही आता पोहोचूच तिथे. संध्याकाळचे सुमारे 7 वाजले आहेत. हे बघा, हे लोक जे दिसत आहेत ते सर्व शॉपिंगला आलेले आहेत. नॉर्मली काय होतं, दुपारच्या वेळेला जर आपण मार्केट फिरायचं म्हटलं तर ऊन असतं, कंटाळा येतो. जेवणासाठी पहा, इथे खूप सारे हॉटेल्स आहेत, व्हेज, नॉन व्हेज आणि व्हरायटी पण आहेत. स्नॅक्समध्ये पण खूप सारे स्टॉल्स आहेत. बघा, मुलांना खेळण्यासाठी बघा इथे आहे ना गेम झोन पण आहे. महाबळेश्वर मार्केटची एक खासियत आहे की इथे तुम्हाला रस्त्याला गाड्या अशा दिसणार नाही मार्केटमध्ये. ते ज्या गाड्यांचं पार्किंग, म्हणजे इथे पार्किंग ही जी आहे ना गाड्यांची, ती तिथेच गाड्या पार्क करायच्या आहेत. तुम्ही मार्केटमध्ये घेऊन गाडीने फिरू असं नाही पॉसिबल आहे. त्यामुळे गाड्या रस्त्यावर नसल्यामुळे आपण लहान मुलांना घेऊन इझिली आपण मार्केट आपण फिरू शकतो. इथे मार्केट्सला आहे ना खूप सारे हॉटेल्स आहेत, व्हेज आहेत, नॉनव्हेज आहेत. आणि स्पेशली ना हे बघा, जे नॉनव्हेज खवई आहेत ना त्यांच्यासाठी बघा समोरच आहे बघा कालवण. कालवण मध्ये जे आगरी पोळ्यांचं आहे तिथे उत्तम प्रकारचे फिशेस मिळतात, तेही तुम्ही टेस्ट करू शकता. हे पहा, आम्ही कालवण जे हॉटेल मी तुम्हाला बोलली होती ना तिथे आलो आहोत. हे बघा, ही आहे अंडा मसाला थाली आणि ही आहे प्रॉम्प्लेन थाली. हे बघा, या शॉपमध्ये ना एवढ्या सुंदर सुंदर ऑक्सिडाईज ज्वेलरी आहेत ना, आणि इयरिंग्स आहेत, टॉप्स आहेत, खूप सुंदर आहेत आणि ते पण खूप रिझनेबल रेट्समध्ये. मी पण इथे थोडंफार याच्यामध्ये खरेदी केलं आहे. या मार्केटमध्ये मोस्ट ऑफ हँडमेड वस्तू विकण्यासाठी होत्या आणि त्या वस्तू एवढ्या सुंदर आणि आकर्षित होत्या की ते जवळून पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सर्व दुकानात दिसून येत होती. आम्हीही शिवमसाठी उबदार स्वेटर घेतले, आमच्यासाठीही थोडीफार खरेदी केली. आम्ही आता आलो आहोत गाडीमध्ये आता हॉटेलवर जाण्यासाठी. पूर्ण मार्केट आम्ही फिरलो, खूप छान होतं. म्हणजे खूप व्हरायटी होतं त्याच्यामध्ये, जसे खाण्याचे पण चॉकलेट्स वगैरे येते होते, जेलीचे आणि मुलांचे कॅप्स किंवा ड्रेस मटेरियल, साडी, म्हणजे आपल्याला ज्या वस्तू हव्या असतील तर प्रत्येक वस्तू इथे मिळू शकतात. असं मोठं एवढं भलं मोठं मार्केट आहे. खूप छान वाटलं फिरून, मस्त. तुम्ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.